पिस्ता आणि बदामाच्या कापांनी थोडंसं गार्निशिंग करूया. खायला देताना बाउलमध्ये असं वरती थोड्याशा आंब्याच्या फोडी घालून द्यायचं म्हणजे वा मस्त सुंदर. नमस्कार, मी आश्विनी डिके. आज आश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक गोडाचा प्रकार बघणार. गोडाचा म्हणजे डेझर्ट टाईप. आपल्याकडे वेगवेगळ्या वेळेला पाहुण्यांना बोलवलं तर किंवा सणावाराला किंवा काही एखादं फंक्शन सेलिब्रेशन असेल तर आपण जेवणामध्ये पक्वान्न करत असतो. काही वेळेस पक्वान्न कोणाला नको असतं, मग काय करतो आपण, जेवणानंतर घेण्यासाठी एखादी स्वीट डिश बनवतो. तर आज जो आपण प्रकार बघणार आहोत तो स्वीट डिश म्हणून आपण नक्कीच करू शकतो. आज आपण शेवई कस्टर्ड विथ मँगो हा पदार्थ करणार आहोत. सध्या आंब्याचे दिवस आहेत, हापूस आंब्याचा वापर करून आपण हा टेस्टी पदार्थ बनवणार. पटकन साहित्य बघून घ्या, लगेचच कृती करूया. आज आपण शेवई कस्टर्ड विथ मँगो हा पदार्थ बनवतोय. त्यासाठी मी इथे शेवई अर्धा कप घेतलेले आहे. शेवया बाजारात मिळतात, त्या खूप लांब लांब असतात, हाताने थोड्याशा मी त्या चुरून बारीक केलेल्या आहेत. त्यात आपल्याला विथ मँगो आहे, त्यामुळे अर्थातच इथे अशा साईजच्या दोन आंब्यांचा मी इथे रस काढून घेतलेला आहे. मँगो पल्प एक कप आहे. आपल्याला आवडीनुसार आपण मँगो पल्प किंवा मँगो रसाचं आंब्याच्या रसाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. इथे मी 2 टेबलस्पून एवढं कस्टर्ड, म्हणजे टेबलस्पून म्हणजे ह्या चमच्याने मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. 1/2 टीस्पून एवढी वेलदोडा पूड घेतली आहे. वेलची पूड ऑप्शनल आहे, नुसता आंब्याचा वास सुद्धा छान वाटतो. आणि कस्टर्ड पावडर सुद्धा मी इथे व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे. मँगो फ्लेवरची सुद्धा कस्टर्ड पावडर मिळते. तुम्हाला तुमच्या घरात जी अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता. इथे मी 1/2 ते 1/4 कप एवढी साखर घेतलेली आहे. साखर सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. बदाम आणि पिस्त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत. ते डेझर्ट खाताना दाताखाली क्रंची छान वाटतात. 4 कप इथे मी दूध घेतलेलं आहे. दूध सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. माझं हे गाईचं दूध आहे, तुम्ही फुल क्रीम दूध, म्हशीचं दूध सुद्धा वापरू शकता. आता आपण पहिल्यांदा प्युअर घी साजूक तुपावरती शेवई भाजून घेऊया. साजूक तूप घालते 1 टेबलस्पून. त्या ह्या शेवया घालूया आणि थोड्याशा गोल्डन कलर वरती भाजून घेऊया. एकीकडे मी दूध तापायला ठेवलेलं आहे. आपल्या शेवया बघा, कलर गोल्डन किती सुंदर आलाय. सतत हलवत भाजायला लागतं, नाही तर एखाद्या ठिकाणी लाल होतात शेवया, एखाद्या ठिकाणी तशाच राहतात. गॅस बंद करते मी. आता हे दूध तापवून घेतलंय, ते आपण भाजलेल्या शेवयांवर घालूया. गॅसची फ्लेम मी बारीक ठेवलेली आहे. दूध घातलंय, त्यानंतर आता आपण साखर घालूया. आता आपण हे कस्टर्ड गार दुधामध्ये मिक्स करून घेऊया. गरम दुधात कधीही कस्टर्ड मिक्स करायचं नाही, गुठळ्या होतील. आता हे गार दूध आहे 1/2 कप, ते मी त्यामध्ये घालणार आहे आणि ढवळून आपण त्या खिरीमध्ये शेवई ज्या शेवईमध्ये दूध घातलंय त्यामध्ये हे कस्टर्ड आपल्याला घालायचं आहे. शेवया छान शिजतात बघा दुधामध्ये. आता आपण हे कस्टर्ड जे मिक्स केलंय तेही तुम्ही पाहू शकता, अजिबात एकही गाठ झालेलं नाही, कारण आपण गार दुधात मिक्स केलंय. गरम दुधात मिक्स करायला गेलं की ते तिथल्या तिथे शिजल्यासारखं होऊन त्याच्यात गाठी बनतात. आता आपण हे या दुधामध्ये घालूया. एकीकडे ढवळत राहायचं म्हणजे गाठी होत नाहीत.
मस्त। आता हे शिजू द्यायचंय आपल्याला, कस्टर्ड शिजेल आणि त्याला घट्टपणा येईल, नंतर आपल्याला ते गार करायचंय। बघू शकता तुम्ही किती घट्ट झालंय ते। आता मी गॅस बंद करणार आहे आणि गार झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आंब्याचा रस मिक्स करायचा आहे। कस्टर्डचं दूध मिक्स केल्यावर बघा किती छान घट्ट झालेली आहे आपली शेवयाची खीर। आता त्यामध्ये आपण वेलची पूड घालूया, ड्रायफ्रुट्सचे पातळ काप केलेत ते घालूया, नंतर बाउलमध्ये थोडेसे घालूया वरतून। मस्त वास सुटलाय। आता ही शेवयाची खीर गार झाल्यावर आपण हा मँगो पल्प यामध्ये घालतोय। दोन आंब्याच्या फोडी करून मिक्सरमध्ये मी ते बारीक करून घेतलेलं आहे। एक जीव करूया ते ढवळून, काय सुंदर दिसतंय बघा, मस्त। बघू शकता तुम्ही चमच्याला जर आपण असं मागणं बोटानी रेख पाडली तर ती तशीच राहते, जुळून येत नाहीये, इतपत ते व्यवस्थित घट्ट बनलेलं आहे। आता आपण हे मिश्रण फ्रीजमध्ये गार करायला ठेवूया। साधारण 3 ते 4 तास लागतील चांगलं गार व्हायला, आणि चांगलं गार झाल्यावरच आपल्याला ते खाण्यात मजा येणार आहे। आपलं शेवई कस्टर्ड विथ मँगो करून तयार झालंय, काय सुंदर कलर दिसतोय बघा। आपण 4 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं गार करायला, एकदम मस्त अगदी खूप छान थंड गार झालेलं आहे आपलं। खरं सांगायचं तर चिल्ड खाण्यामध्येच त्याची मजा आहे, त्यामुळे आपण ते गार केलंय। अजूनही जास्त वेळ ठेवलं अजून जास्त गार होईल। आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। पिस्ता आणि बदामाच्या कापांनी थोडस गार्निशिंग करूया। खायला देताना बाउलमध्ये असं वरती थोड्याशा आंब्याच्या फोडी घालून द्यायचं, म्हणजे वाह मस्त सुंदर। काय सुंदर दिसतेय बघा डिश आपली। डेझर्ट म्हणून तुम्ही पण या पद्धतीने शेवई कस्टर्ड विथ मँगो नक्की करून बघा। सध्या आंब्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही लगेचच करू शकाल। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ शेवई कस्टर्ड विथ मँगो आवडला असला, ही रेसिपी आवडली असली, तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा आपण नवीन अशा छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।